शनाया बहिरी झाली आहेस का तू? बघते आता घरी तू कोण आहे घरात? हा कोण आहे घरात? कधी आले? का आले? शनाया घरात कोण आहे सांग? अगं काय कोण आहे? मला आता वॉचमननी सांगितलंय त्या घरात एक साहेब आहेत म्हणून. कुठे ते? सर कोणी दिसतंय का घरात तुला? कोणी नाहीये इकडे. खोटं बोलू नकोस, मला आधी सांग कुठे ते. मी इतक्या वेळ बेल वाजवत होती, तू दार उघडलेलं नाहीयेस, कुठे सांग बरं. अगं कारण मी बाथरूम मध्ये होतेस, मला ऐकू नाही आलं काही. तुला खरंच ऐकू नाही आलं? मला वाटलं की हा कसला आवाज आला? हा घरात कोणी नाही ना? हा आवाज कसला आला मग? काय कुठला आवाज? काही आवाज वगैरे नाही आलाय. बहिरी आहेस का ग तू? हा मला आता आवाज आला तर? हा ते एक मांजर येत असतो रोज, ते मांजर असेल ना. काही थापा मारू नकोस शनाया. हा मांजर काही पाईपवर चढून येणार आहे का? मीच पाहून येते. नाही नाही मी आतमध्ये. श्रेयस तू इथे? श्रेयस तू इथे? श्रेयस तू इथे? तू इथे काय करतोयस? तू काय त्याला विचारते तू इथे काय करतोयस? हा तूच त्याला इथे लपवलंयस ना? आणि हे तुझं मांजर? ऍक्च्युली मी आतमध्ये होतो बाथरूम मध्ये. तू पण? मी पण म्हणजे? तू पण हेच सांगितलंयस? त्या दिवशी तू मला शनायचं सांगितलंस तेव्हा माझा विश्वास नव्हता बसला, पण आता माझा पुरा विश्वास बसला. बहिणी मी तुम्हाला म्हणालो होतो ना, माझा आणि शनायचा अफेअर आहे. कधी? कधी म्हणजे? कधी काय बोलावं ते कळतच नाही ना. याला पावळट शनाया मुलगा गरज होती सिनेमा सांगायची. सगळे आम्ही काय सगळे आहोत म्हणजे? भक्ती मीच तुम्हालाही माहिती नव्हतं? नाही राधिका ताई, आज तुमच्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय. ते हा काही प्रकार वगैरे नाही आहे प्लीज. मग काय आहे? प्रेम आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. नाही म्हणजे माझं आधीपासूनच होतं आणि आता तीही माझ्यावर प्रेम करते. आणि आम्ही लग्न करणार आहोत लवकरच. काय शनाया तू खरंच सिरियस आहेस का लग्नाबद्दल? गॅरी माझा पास्ट आहे आणि मी फ्युचर. शनाया आता शहाण्यासारखं वागायचं बरं का? नाही आधी मी तुला सांगितलं होतं का एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक म्हणून.
काय बोलत सुटली आहे श्रेयस, काय लग्न वगैरे बोलतोय? तेव्हा तू माझं ऐकलं नाही, काही हरकत नाही, पण आता दोघ जण लवकर लग्न करा बर का, आता सगळं छान होणार आहे, नाहीतर एकत्र काम करतास, आता एकत्र राहायला लागा. हो वहिनी, तुम्ही म्हणताय अगदी तसंच करणार होतं. श्रेयस, पण असं घरी कोणी नसताना तुम्ही असं भेटणं योग्य नाहीये, कारण सोसायटीचे आधीच बरेच प्रॉब्लेम्स आहेत आणि या आधी असं बरंच. मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर लग्न करायला हवं. आय मीन काही काय ना, नाही नाही लग्न वेळेत झालेलंच बरं, म्हणजे पाय घसरत नाही आणि असं चोरून भेटावंही लागत नाही काय. नाही नाही वहिनी, आम्ही ना खरंच लवकरात लवकर लग्न करणार आहोत एकमेकांशी, हो ना? आई काय झालं? आईची आठवण आली. आई आजारी असते ना माझी, मग कोण लग्न लावून देणार आमचं? श्रेयस, काहून काळजी करतोस तू, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी, मी लावून देईन तुमचं लग्न. बहिणी तुम्ही खरंच खूप प्रेमळ आहात. आशीर्वाद द्या. सुखी रा. चला आता लवकर जा ना ऑफिसला, नाही तर मी यांना फोन करून सांगे ना मला का उशीर झाला ते. काय वहिनी तुम्ही कशाने असंच आहोत, नाही असं मस्ती नाही. हक्काने बोलते जाऊ का, हिचा आणि गॅरीचा पॅचअपच झाला. आम्ही ते असंच निघायचं. चला चला निघा. हो चल. थांब, हे घे हे सगळं तुझ सामान, हा घरात राहिलेलं घे. तुझ्याकडे कुठून आलं माझं सामान? सन्या अशी काऊन पाहून राहिली? हे तर घरी कळलं ना आई बाबांपर्यंत तर गेलं ना, तर आपलं भेटणं कायमचं बंद. मग असं अरे अरे करत काहीच घडू नाही शकत. चल जा ठेवते, लवकर निघा बरं ऑफिसला. चला 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 चला. शनाया मॅडम ठेवा ठेवा ते, चला जायचं ना ऑफिसला. आता काय अजून आहेस का? वहिनी आलोच, निघतोच आहोत आम्ही. चला राधिका ताई, तुम्हाला खरंच असं वाटतंय का शनाया सुधारतीय? श्रेयस कडे पाहून विश्वास बसून राहिला आणि मी ते श्रेयस ते मेसेजेस वाचले. श्रेयस तर खरंच खूप प्रेम आहे शन्यावर, तो तिला नक्की सुखात ठेवे. खरंय, आता त्या दोघांनी लग्न करावं बस. नाही लवकर चल ऑफिस मध्ये जायला, उठून गडबड होईल. कळलं ना गडबड? अजून काय गडबड व्हायची, तू स्वतः एक गडबड आहेस, तू काय सांगत होतास त्या राधिकाला? तुमच्याच चपला हात टाकतोस रे माझा, तू काया पडायला लावलं तिचा पण गावठी. गावठी काय करायला पाहिजे होतं कमी? बहिणींना सगळं खरं सांगायला पाहिजे होतं. माझा प्रश्न नाहीये तो तुझा दुकाट, तू बघ काय करायचं ते. अगं तुला वेळ लागलाय का, तू काय बोलतेस तुला कळते? तुला मदत करायला आलो होतो मी तिकडे. वाव, मदत करायला आला होतास की वाट लावायला आला होतास माझी? तू काय सांगत होतास, तिला ती लग्न लावायला निघाली यार आपलं उलट. इनफ हा,
तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईन असं नाही होणार. मला गुरु सरांनी सांगितलं होतं सिच्युएशन सांभाळायला म्हणून आलो तो मी तिकडे, नाहीतर तुझ्या लफड्यात पडण्याची मला अजिबात गरज नाहीये. ओ वाव, खूप छान सांभाळली सिच्युएशन तू. बिंदू राधिका तू काही वाट आहे सिरियसली, बरं ती अशी वागते जसं काय गॅरीने माफच केलंय तिला. सामान घेऊन आली होती माझा, आय मस्ट टॉक विथ गॅरी ऑन दिस. वेळ लागलाय का याचा वापर करायचा नाही असं ठरवलंस का? तुझ्या या मूर्खपणामुळे गुरु सरांना एक दिवस गमावून बसशील तू. जर चिडले ना तर नोकरीवरनं काढून टाकतील, रस्त्यावर येशील तू. आणि गुरु सरांनी काय सांगितलं होतं तुला? हा विसरलीस? गॅरीमुळे ना गप्प बसावं लागतंय. हा मग प्लीज प्लीज गप्प बस जरा. सर क्या हुआ? शनाया काय कसं वाटतं आता? पण मी कुठे आता? तुम्ही संजीवनी हॉस्पिटल मध्ये आहात. हॉस्पिटल? हलू नका हलू नका, तुमच्या पायाला दुखापत झालेली आहे, हेअर फ्रॅक्चर आहे. तुम्ही रस्त्यात पडला असं कळलं, ओ ही माणसं तुम्हाला इथे घेऊन आली. म्हणजे मी पाईप वरून पडलो त्याच्यानंतर हे मला इथे घेऊन आले. कदाचित त्यांना माहिती असेल की मी पाईप वरून पडलो. अरे यार, यांना आधी इथून जायला सांगायला हवं, नाहीतर डॉक्टरांजवळ नको ते बोलून बसतील. डॉक्टर मी जरा रिलॅक्स 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 टेक इट इझी. तुम्ही आणलं का मला इथे? हो आम्हीच घेऊन आलो. थँक्यू. हा माझं नाव गुरुनाथ सुभेदार. थँक्यू सो मच, म्हणजे फार केलं तुम्ही माझ्यासाठी. इट्स ओके, तुम्हाला खरंच उपचाराची गरज होती. हो पण तरी तुमचा बराच वेळ गेला ना, तर आता तुम्ही गेलात तरी चालेल ना? म्हणजे डॉक्टर आहेत, मी हॉस्पिटलमध्ये, ते घेतील काळजी. बरं, हे माझं कार्ड आहे, काही लागलं असतं मला लगेच फोन करा. संकोच करू नका. आणि हा जाताना काउंटरवर तुमचं नाव आणि नंबर देऊन चला. गुड पर्सन. पण मिस्टर सुभेदार, अचानक तुम्हाला काय झालं? नाही म्हणजे कुठे पडला की चक्कर आली? नाही, ते ऍक्सिडेंट झाला माझा. ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट झाला याच्यात हसण्यासारखं काय डॉक्टर? हो आम्हाला शिकवलंय टेन्शन मध्ये सुद्धा पेशंट सोबत हसत मुख राहायचं. आता तुम्ही कशाला हसलात? नाही ते आपण म्हणतो ना की किती त्रास होत असला तरी तुम्ही हसत मुख राहा म्हणून. असं म्हणता? गुड गुड. बरं, आधी तुमच्या घरचा नंबर द्या, म्हणजे ह्या नर्स तुमच्या घरी कळवतील. तुम्हाला काहीही करायचं नाहीये. अहो आता ऍक्सिडेंट म्हटला की आमच्या पुढच्या फॉर्मॅलिटीज आम्हाला करावंच लागतील की नाही? डॉक्टर काय गरज आहे, मी जाईन ना घरी, आय एम ओके. तुम्ही आणि जाणार? अरे नाही, शक्यच नाहीये. अहो तुम्ही आता इथून हलू शकणार नाही आणि चालू पण शकणार नाही. तेव्हा तुमचा नंबर यांना द्या, ह्या तुमच्या घरी कळवतील. सिस्टर यांचा नंबर घ्या आणि यांच्या घरी कळवा. ऍक्सिडेंट केसच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करा, कळलं? Good, good. Quick action. Relax, relax.
घाबरू नका घाबरू नका, सगळं बरं होईल. अरे हे काय होत, त्याचं नव्हतं झालं यार, कुठे फसलो मी. नंदा आपका रजिस्टर एक मिनट के लिए दिखाओ ना. थैंक यू. हेलो हेलो, राधिका सुभेदार का? हाँ बोलून राहिले. आपण कोण? मी संजीवनी हॉस्पिटल मधून बोलते. मिस्टर सुभेदारांना ऍडमिट केलंय. काय? हो गुरुनाथ सुभेदार. ते तुमचे मिस्टरच ना? हो माझेच. काय झालं त्यांना? ऍक्सिडेंट झालाय. पण असं कसं झालं ऍक्सिडेंट? बरत नाही. तुम्ही काळजी करू नका, पायला थोडं लागलंय. इथे या लवकर. पण कसं झालं ऍक्सिडेंट? आपण इथे आल्यावर बोलूया. संजीवनी हॉस्पिटल, आरके रोड, अंधेरी. आईना फोन करते. दादा संजीवनी हॉस्पिटलला घ्या, अंधेरीला. हा आई देवा. हॅलो कोण? हॅलो आई, मी राधिका बोलून राहिले. हा बोल राधिका, बोल. आई यांना ऍडमिट केलं, ऍक्सिडेंट झालाय. का? कसा? ते मला पण नीटच माहिती नाही. हॉस्पिटल मधनं फोन आला होता. मी आता तिथे जाऊन राहिले नाही. तू कुठे जात आहे? ते संजीवनी हॉस्पिटल अंधेरीला. मी पण येत आहे. आई अहो तुम्ही कशा येणार आहे त्या? ते काही काळजी करू नको तुम्ही. नाना नानी कोणी महाजनी कोणतरी सोबत घेऊन येत आहे. मी मी पैसे पण घेऊन येते. बरं थोडी तू घाबरू नको, मी मी येत आहे. आणि मला फोन करत राहा राधिका. राधिका ठेव ठेव फोन ठेव. जेनी. येस सर. पानलकर सरांना सांग लगेच काळेंशी बोलायला. त्यांचे रेट्स अजून कळले नाहीत. मला प्रपोजल बनवता येत नाही. इनफॅक्ट पानवलकर सर त्यांना कॉल करत होते, त्यांचाच फोन रिचेबल नाहीये. प्लीज आस्क हिम टू कीप ट्राइंग प्लीज. अरे राधिका वहिनी. हा वहिनी बोला. हॅलो आनंद भाऊजी. वहिनी काय झालं, तुम्ही रडताय? भाऊजी यांचा ऍक्सिडेंट झालाय, ऍडमिट केलंय यांना. काय? हो आता हॉस्पिटल मधनं फोन आला होता. तुम्ही पोहोचलात का तिथे? कशी आहे त्याची तब्येत? मी आता हॉस्पिटल मध्ये जाऊन राहिले रस्त्यातच आहे. भाऊजी मला खूप काळजी वाटून राहिली हो यांची. वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी मी लगेच तिथे पोहोचतो. आणि कुठल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत ते? संजीवनी हॉस्पिटल अंधेरीला. ओके वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी पोहोचतो तिथे. सर काय झालं, कोण ऍडमिट आहे? गुरु सर मायनर ऍक्सिडेंट झाले सर. काय? पण कधी आणि कुठे झाला ऍक्सिडेंट? अंधेरीला. अंधेरीला? पण सर अंधेरीमध्ये काय करत होते? त्यांची अपॉइंटमेंट तर तिथे नव्हती ना. जेनी आपण हॉस्पिटलला गेलो की सगळं कळेल आपल्याला. सर मला तर काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. जेनी तू येतेस का सोबत? ऑफकोर्स सर. मी सबिता तू आहेस ना इथे? डोंट वरी मी आहे इकडे. प्लीज आम्ही जाऊन येतो. कदम प्लीज बघा.
पानवलकर सरांना अपडेट द्या आणि काय असेल अर्जंट सांगा. आता हे काय वाढून ठेवलंय नवीन,